नमस्कार माझ्या पोषाखावरून तुम्हाला एव्हा अंदाज आला असेल की बाहेर चांगली थंडी आहे वातावरण कसं आहे ते कळत नाही आहे दिवस थंडीचे आहेत म्हणून थंडी सुटली आहे मध्येच दुपारी आभाळ येतं थोडीशी गरमी होते कुंद वातावरण आळशी वातावरण झालं आहे हिवाळा आहे की पावसाळा समजायला मार्ग नाही कदाचित शाळा सुरू झाल्यामुळं पावसाला असं वाटलं असेल की जूनचा महिना उजाडला आहे म्हणून त्यानं पडायला सुरुवात केली असेल असंही असू शकतं काहीही बदल वातावरणात होत आहेत कोरोनापासून काहीही होऊ लागलंय हे आहे जसा हवामानातल्या बदलांमध्ये विचित्रपणा जाणवायला लागलाय तसा राजकीय वातावरणातला विचित्रपणा देखील वाढू लागलेला आहे म्हणजे अगदी पश्चिम बंगालात शंभर जागा लढवून धमाका करण्याची भाषा शिवसेना करू लागली आहे बिहारमध्ये तोंड पोळल्यावर सुद्धा पश्चिम बंगालमध्ये शिवसेना तोंड मारायला जाणार आहे काय होणार आहे मुंबईमध्ये शिवसेना चक्क गुजराती मतांना आपलंसं करते आहे आता ढोकळा जिलेबी आणि फाफडा याची लज्जत मुंबईच्या निवडणुकीत मनपाच्या येणार आहे का भाजपच्या परंपरागत गुजराती गोठला धक्का मारण्यासाठी शिवसेना असं कृत्य करत असेल तर तिच्या मराठी माणसाला धक्का लागणार आहे का पण शिवसेनाने केम नंतर आता फाफडा जिलेबी आणि ढोकळा सुरू आहे एकूणच काय जसा हिवाळ्यात पाऊस येऊ शकतो शिवसेना गुजराती होऊ शकते तसं आणखीही बरंच काहीही राजकारणात होऊ शकतं सध्या काँग्रेसमध्येच असं कुंद वातावरण आहे उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे का कोणता ऋतू आहे ते कळत नाहीये कारण काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे सुरू झालेले आहेत केंद्रात अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया सुरू असताना भावी अध्यक्ष शॉर्ट ट्रिपवर निघून गेलेत महाराष्ट्रात देखील याच प्रक्रियेची पुनरावृत्ती होती आहे महाराष्ट्रात आता बाळासाहेब थोरातांना पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तशी बाळासाहेबांची नियुक्ती झाल्यापासूनच ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू होती म्हणजे अध्यक्ष निवडल्याबरोबर त्याचा पर्याय शोधण्याची प्रक्रिया काँग्रेसमध्ये सुरू होत असते तसं काहीस आताही होत आहे बाळासाहेब का नकोत या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेबांच्याकडं अनेक पद आहेत ते काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे प्रमुख आहेत ते काँग्रेसचे राज्याच्या शाखेचे अध्यक्ष आहेत ते महसूल मंत्री आहेत त्यांच्या घरी त्यांच्या भाच्याकडं म्हणजे सत्यजित तांबेकडं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आहे म्हणजे काँग्रेसची बहुतेक महत्त्वाची पदं बाळासाहेब आणि त्यांच्या घरामध्ये आहेत त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदावर वेगळा माणूस नियुक्त केला जावा याची चर्चा सुरू आहे बरं प्रदेशाध्यक्षपदावर मराठा व्यक्ती नियुक्त करावा की गैरमराठा ओबीसी व्यक्ती नियुक्त करावा याबाबत देखील चर्चा आहे कारण आत्ता मराठ्याच्या हातून नेतृत्व काढून घ्यावं तर उरलं सुरलं मराठा मतदान देखील राष्ट्रवादीच्या मागे जाण्याची भीती काँग्रेसला वाटते आहे काही मत शिवसेनेच्या मागे जाण्याची भीती वाटते मग हक्काची वोट बँक जर जात असेल तर असा मराठा समाजाशिवायचा अध्यक्ष करण्यास काँग्रेस झजावेल का असाही प्रश्न काँग्रेसमधलीच एक मंडळी विचारत आहेत पण असं मराठा समाजाशिवाय ओबीसी कडे नेतृत्व कधी गेलेलं नाहीये त्यामुळे ना मराठा समाजापासून दुरावलेला ओबीसी मतदार माफ करा काँग्रेस पक्षापासून दुरावलेला ओबीसी मतदार हा काँग्रेसकडे कर आकृष्ट करायचा असेल तर ओबीसी उमेदवार द्यावा असंही अपेक्षित आहे चर्चा अध्यक्षपदासाठी खूप नावांची आहे म्हणजे कोण कोण होणार हेही तपासलं जात आहे पहिलं नाव येत आहे ते विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांचं नाना पटोले पूर्वी भाजपत गेले होते मग काँग्रेसमध्ये आले नाना पटोले निवडणुका लढवल्या आता विधानसभेचे अध्यक्ष आहेत अशा आताच परत पक्षात आलेल्या व्यक्तीला अध्यक्षपद द्यायचं का हाही प्रश्न आहे मुळात आपल्याकडं असलेलं महत्वाचं पद सोडून नाना पटोले अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतील का त्यांची इच्छा आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाळासाहेब थोरातांना काढायचं तर अध्यक्ष कुणाला करायचं हाही मोठा प्रश्न आहे कारण ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यांची ते, पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा आहे का हेही तपासलं पाहिजे ना पुढचं नाव येतं आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांचं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला मोठा विरोध महाराष्ट्रातून होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्रीपदावर असतानाच काँग्रेसच्या अनेकांनी पृथ्वीराज चव्हाणांना विरोध केला होता ते दिल्लीनं लादलेले मुख्यमंत्री असाच त्यांच्याविषयीचा आक्षेप होता किंबहुना पृथ्वीराज चव्हाण हे कधीच सामान्य कार्यकर्त्यात मिसळले नाहीत ते लुटियन्स एरियासारखंच महाराष्ट्रामध्ये वागत गेले असाही आक्षेप आहे त्यामुळे ती कुवत पृथ्वीराज चव्हाण यांची आहे का हेही तपासलं जाईल मुख्य म्हणजे सत्तेत सहभागी होण्याच्याऐवजी पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन तो खर्च तो व्याप त्या जबाबदाऱ्या हे सगळं पृथ्वीराज चव्हाण सांभाळण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत का हेही तपासणं आवश्यक आहे पाठोपाठ नाव येतं अशोक चव्हाणांचं मंत्रिपदाची झूल उतरवून अशोक चव्हाण त्या पदावर आरूढ व्हायला इच्छुक आहेत का हेही महत्वाचं आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नाना पटोले यांची नावं तपासली तर यापैकी एकही जण इच्छुक नाही हे लक्षात येईल पण त्यांचं नाव मात्र चर्चेत आहे नाही म्हणायला बाळासाहेब थोरात जर खरंच पाय उतार झाले म्हणजे अजून झालेले नाही आहेत अजून राजीनामा दिलेला नाही आहे राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे जर खरंच बाळासाहेब थोरात पायउतार झाले तर त्यांनी अजून एक पाचर मारून ठेवलेली आहे त्यांनी अमित देशमुखांचं नाव अध्यक्षपदासाठी आहे म्हणे मुळात अमित देशमुख यांच्या परिवारात म्हणजे विलासराव देशमुख काय दिलीपराव देशमुख काय धीरज देशमुख काय किंवा अमित देशमुख काय यांनी पक्षाची जबाबदारी एकदाही खांद्यावर घेतलेली नाही आहे त्यांना सत्तेत सहभागी व्हायला आवडतं म्हणजे विलासराव दीर्घकाळ मंत्री राहिले विलासराव दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले अमित देशमुख आमदार राहिले राज्यमंत्री राहिले मंत्री झालेत दिलीपराव देशमुख राज्यमंत्री झाले आमदार राहिले मंत्री राहिले पण स्वतःच्या खांद्यावर स्वतःची अशी वेगळी पक्षाची जबाबदारी या परिवारानं कधीच खांद्यावर घेतलेली नाही आहे ज्यांना औरंगाबादचं प्रमुख म्हणून नेमलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून नेमलेलं आहे त्यांनी अजून तरी औरंगाबादच्या मनपा निवडणुकीसाठी पुरेसा वेळ दिलेला नाही आहे इकडे भाजपचे संभाजी पाटील यांचे दौरे सुरू आहेत तिकडे शिवसेनेच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत राष्ट्रवादी देखील आपल्यापरीनं प्रयत्न करते त्यांनी पालकमंत्री संपर्कमंत्री बदललेले आहेत धनंजय मुंडेची जबाबदारी काढून राजेश टोपे यांच्यावरती दिलेली आहे काही ना काहीतरी हालचाली प्रत्येक पक्षात घडताना दिसत आहेत अगदी रामदास आठवले सुद्धा येऊन गेले मनसेचे नेते सुद्धा येऊन गेले प्रत्येकाने आपापल्या परीनं औरंगाबादच्या महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी सुरू केली आहे म्हणजे या तोंडावर संभाजीनगरचासुद्धा मुद्दा पुढे आलेला आहे पण यात काँग्रेस कुठे दिसली नाही आणि दिसलीच तर बाळासाहेबांच्या विधानानं की आमचा संभाजीनगरला विरोध राहील अशा स्थितीत अमित देशमुख इथे एकदा येऊन गेले आणि तेही स्वतंत्र लढायचं असं सांगून गेले ही क ताकद आहे का लातूरच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी वेळ कधी दिला नाही ज्यांनी लातूर शहर आणि ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कधी विचार केला नाही औरंगाबादची जबाबदारी येऊन औरंगाबादात ते कधी आले नाहीत तर इथे मराठवाडा आणि महाराष्ट्र याची जबाबदारी ते स्वीकारणार आहेत का त्यांची तशी इच्छा आहे का किंबहुना मानसिक तयारी आहे का इथून पहिल्यांदा तयारी बघायला पाहिजे सत्ता सोडून सत्तेचा लाभ सोडून खर्चण्याचं काम देशमुख परिवारांच्या मानसिकतेत आहे का हे देखील तपासण्याची आवश्यकता आहे पण नावाची चर्चा मात्र होती आहे आता ही नावं सोडली आणि बाकीची काही नावं विचार केला तर त्यात पहिलं अजून एक नाव मराठवाड्यातले येतं जे अमराठा आहे मराठेतर आहे ते म्हणजे राजीव सातव राजीव सातव आज राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्ती आहेत या निकटवर्तीय सातवांना पक्षाचं सा अध्यक्षपद केंद्रातून बहाल केलं जाईल असं बोललं जात आहे सातवांच्या विषयामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची मान्यता आहे का अशोक चव्हाणांना ते मान्य होईल का देशमुखांना ते मान्य होईल का हे देखील तपासलं जाईल पण काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे की आपल्या मर्जीतला अध्यक्ष करताना ते कुणाला जमेल का न जमेल याचा विचार करत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाराव यांचं देता येईल प्रभा राव यांना लोकांची इच्छा डावलून कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा डावलून पक्षाचा राज्याचा अध्यक्ष केलं गेलं होतं तसं सातव यांचंही नाव या निमित्तानं पुढे येतं आहे सातवांच्या निमित्तानं एका ओबीसी समाजाला विशेष करून माळी समाजाला फार मोठं स्थान मिळू शकतं आणि याचाच फायदा निवडणुकीत घेता येऊ शकतो याचाही विचार काँग्रेस करत असेल दुसरं एक नाव येतं आहे ते म्हणजे नागपूरहून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं नितीन राऊत आपलं मंत्रिपद आत्ता मिळालेलं आहे बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर मिळालेलं आहे ते सोडायला तयार आहेत का दलित चेहरा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते स्वीकारणार आहेत का कारण नाही म्हटलं तरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एक सरंजामी प्रवृत्ती आहे आणि ती सरंजामी प्रवृत्ती असं नेतृत्व स्वीकारण्यासाठी लवकर तयार होत नाही आणि निवडणुकीचा हंगाम असताना पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येत असताना नितीन राऊंच्या राऊतांच्यावरती दिलेली ही जबाबदारी ते स्वीकारायला सक्षम असतील का बरं राऊतांनी जी मधल्या काळामध्ये उघड उथळ विधानं केलीत त्याचं काय म्हणजे अगदी ग्रीड फेल होण्यापासून ते ब्राह्मण समाजावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यापर्यंत राऊत गेलेले आहेत अशा स्थितीत राऊतांच्यासारखा अध्यक्ष करणं हे समाजातल्या एका मोठ्या वर्गाला दूर लोटल्यासारखं होईल जे काँग्रेसचं अजूनही राज्यातलं बळ आहे काँग्रेस असा धाडसी निर्णय घेणार आहे का आणि राऊतांना केलं म्हणून एक दलित मतदान जे वंचित बहुजन आघाडीकडे गेलेलं आहे जे रिपाईच्या नावावर आहे ते काँग्रेसकडे परत वळणार आहे का हाही मोठा प्रश्न आहे जर वळणार नसेल तर राऊतांना अध्यक्ष म्हणजे फक्त एक खांदा बदलला एवढाच त्याचा अर्थ होईल नितीन राऊत म्हणूनच या शर्यतीतून थोडेसे दूर जातात यशोमती ठाकूर महिलाला अध्यक्ष केल्याचा प्रकार आणि परिणाम याआधी प्रभाराव यांच्या निमित्तानं काँग्रेसने भोगलेले आहेत पण तरीही ज्या जवळच्या नेतृत्व केंद्रीय यंत्राच्या ने जवळचे म्हणून असा निर्णय होऊ शकतो पण यशोमती ठाकूर कमी वादग्रस्त राहिलेले नाही आहेत अगदी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणे दमदाटी करणे शिक्षा झाली आहे शिक्षा लागली आहे त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागणार आहे किंबहुना त्याच्यासाठी विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेला आहे अशा स्थितीमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नावाचा प्रकर्षाने विचार होऊ शकतो पण ते त्यांचं पुनर्वसन असेल आजच्या स्थितीला कोणत्याही नेत्याचा मंत्रिपदावरून पाय उतार करून पुनर्वसन करण्याची क्षमता किंवा वेळ काँग्रेस पक्षासाठी नाही आहे आता पूर्ण नियोजन करून जबाबदारी खांद्यावर घेऊन आर्थिक विषयासह जबाबदारी घेऊन काम करणारा नेता अध्यक्ष म्हणून काँग्रेसला हवा आहे अशा स्थितीत अनुभव सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर निकषावर या गोष्टी तपासल्या तर यात कोणीच म्हणजे ज्या नावांची चर्चा चालू आहे ते कोणीच परफेक्ट बसताना दिसत नाही आहे अपवाद फक्त अशोक चव्हाणांचा पण ज्यांची नावं आपण शर्यतीत म्हणून घेतोय त्या शर्यतीतल्या नावांची कुणाची इच्छा आहे सत्ता सोडण्याची आणि म अध्यक्षपदावर ओढवण्याची हे देखील तपासलं गेलं पाहिजे कारण मुळात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं पण जर आपण सत्तेत सहभागी झालो नाही तर राज्यातली काँग्रेस संपून जाईल अशी भीती राज्यातल्या नेत्यांना वाटत होती म्हणून त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला कन्व्हेन्स करून सत्तेमधली भागीदारी मागून घेतलेली आहे आणि ही मागून घेतलेली भागीदारी आता सोडण्याचा कोणाचा विचार असणार नाही खरं तर ही, ही भागीदारी मिळावी यासाठी खूप लोक रांगेत आहेत पण आता असलेल्या मंत्रीपद मिळालेल्या व्यक्तींना हे सोडावं वा असं वाटत नाही आहे म्हणूनच काँग्रेसचा अध्यक्ष व्हायला इच्छुक कोण आहे असा प्रश्न पडतो चर्चा सगळ्याच नावांची होती आहे पण मंत्रिपद गेलं तर आपलं काय असा प्रश्नही पडतोय एकूणच काय तर क्षमता नसलेले पुनर्वसनाची अपेक्षा असलेले किंवा हे काही करू शकतील या अपेक्षेने देण्यात येणारे पण त्यांची मानसिक इच्छा नसलेले तयारी नसलेले अध्यक्ष काँग्रेसच्या वाट्याला येतील का हाच खरा प्रश्न आहे जो कोणी अध्यक्ष मिळो तो काँग्रेसला किमान बळ देणारा मिळो एवढीच अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करू शकतो